नमस्कार मी अजित चव्हाण मध्ये आपलं स्वागत अण्वस्त्राचा आपणहून पहिले वापर करणार नसल्याच्या तत्वाशी भारत आजवर कटिबद्ध राहिला मात्र भविष्यात परिस्थिती पाहून याबाबतचा विचार केला जाईल असं मोठं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राजनाथ सिंहांनी पोखरणला जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी पाकिस्तानला हा इशारा का दिला भारताची अण्वस्त्रांच्या बाबतीतली भूमिका का बदलली आहे ही भूमिका बदल आहे की केवळ पोकळ धमकी अशा वक्तव्यांमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमके काय पडसाद उमटतील अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोलून करायच्या असतात का या सगळ्याचे पडसाद काय उमटतील यासारख्या प्रश्नांचा आपण वेध घेऊयात भारत अणुबॉम्ब वापरणार रोखोकमध्ये आणि आपल्या चर्चेमध्ये आत्ता सहभागी झालेत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे डॉक्टर साहेब स्वागत आपल्या या चर्चेमध्ये अनय जोगळेकर आपल्याबरोबर आहेत अभ्यासक अनयजी आपलंही स्वागत कर्नल अभय पटवर्धन आहेत नागपूरहून आपल्याबरोबर कर्नल साहेब आपलंही स्वागत या चर्चेमध्ये आणि आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण देखील असतील आपण थेट चर्चेला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण कर्नल अभय पटवर्धन यांच्याकडे जाऊयात कर्नल साहेब संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा या आजवरच्या भारताची जी भूमिका आहे की पहिल्यांदा आपण वापर करणार नाही मात्र परिस्थिती पाहून करू संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याचे आपण संरक्षण विशेषज्ञ म्हणून काय अर्थ लावा याचा अर्थ असा आहे अनिल अजित की सध्या भारताने आपला मवाळ धोरण त्यागलेलं आहे आत्तापर्यंत आपण सगळ्या जगाला सांगत आलेलो आहोत की वी विल नॉट साईक फर्स्ट इन न्यूक्लिअर वॉरफेअर आम्ही नेहमी रिटॅलिएटरी स्ट्राईक करू पण ज्या वेळेला शत्रू देश किंवा आपला शेजारी प्रत्येक वेळेला अणुयुद्धाची धमकी देतो आणि टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपनपासनं ते कलकत्त्यापर्यंत मार करण्याचा तो जो काही उद्योग त्यांनी आरंभलेला आहे किंवा पाकिस्तानच्या टी व्हीवर आणि यूट्यूबवर त्यांचे जे व्हिडिओ प्रसारित होत आहेत त्याच्यामुळे त्यांना ही एक समज देणं जरुरी झालं होतं की एव्हरी डे इज नॉट संडे काल आम्ही म्हटलं होतं ठीक आहे पण आज आम्ही म्हणूच असं नाही आहे आणि तसंनी सांगितलेलं आहे राजनाथ सिंगांनी की आम्ही परिस्थिती पाहून याच्याबद्दल निर्णय घेऊ म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं नाही की आम्ही निर्णय बदलूच म्हणून पण पर जर परिस्थिती म्हणाली की निर्णय बदला तर आम्ही बदलायला कचरणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यापाशी तयारी आहे आपल्यापाशी क्षेपणास्त्र आहे आपल्यापाशी कॅम्बिनेशन आहे त्यामुळे आपण केव्हाही अणुयुद्ध चालू करू शकतो किंवा अणुयुद्धाला उत्तर देऊ शकतो आपल्यापाशी क्षेपणास्त्र वेदी क्षेपणास्त्र आहेत जी पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपन कॅरी करणाऱ्या मिसाईल्सला तोडू शकतात आपल्याला फक्त धोका आहे तो टॅक्लिअर न्यूक्लिअर वेपनमधनं तो साधारण तीस ते पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये जातो आणि पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील ही क्षेपणास्त्र दागण्यात येतील आणि आपली जी पंजाब आणि काश्मीर आणि राजस्थानमध्ये बॉर्डरवर जी आपली अटॅकिंग फॉर्मेशन्स आहेत त्याचा याच्यामध्ये न सर्व नाश होईल आहे दुसरं म्हणजे तिथे जे, जे काही छोटंसं जरी वेपन असलं हाफ किलोटनचं किंवा क्वार्टर किलोटनचं जे साधारण पंधरा ते वीस टँक एका वेळेला बर्बाद करू शकतं तरीसुद्धा त्याच्या जर रेसिड्युअल इफेक्ट असतो त्यामुळे तो प्रदेश संपूर्णपणे येणारे अनेक वर्ष कुचकामाचा किंवा बिनकामाचा राहील एक पण असे एक किंवा दोन अटॅक झाले तर त्याच्यापैकी एखादा अटॅक सफल होऊ शकतो बाकीचे सगळे आप करण्यामध्ये आपल्यापाशी संसाधनं आहेत त्यामुळे त्याच्यानंतर जी आपण रि रिटॅलिएटरी स्ट्राईक करू त्याच्यामध्ये आपण पाकिस्तानला संपूर्णतः बेचिराग करू पण जर असं वाटलं की पाकिस्तान एकाच वेळेला टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरतंय आणि लॉंग रेंज न्यूक्लिअर वेपन वापरणार आहेत आपल्याला आपल्या सॅटेलाईटच्या थ्रू किंवा आपल्या हेरांच्या ही जर बातमी मिळाली तर त्यांना वेळेवरच रोखण्या करता वेळेआधीच रोखण्याकरता आपण न्यूक्लिअर स्ट्राईक त्यांच्यावर करू शकतो त्यांची जी न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांच्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्यापाशी आहे आपल्या एकूण सामरिक परिस्थिती नेमकी काय आहे पाकिस्तानची काय ताकद आपली काय ताकद हे आपण सगळं सांगितलंय डॉक्टर राजू वाघमारे आजवर संयमी भूमिका आपण सगळी मांडत होतो आपल्याला आत्ता जर आपण बघितलं जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी माध्यमांमध्ये ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्यांचा अगदी शेवटच्या निर्वाणीच्या अशा चर्चा सुरू आहेत आपण न्यूक्लिअर पॉवर आहोत आपण काहीतरी करायला हवं आम्ही गप्प आहोत आमच्या संयमाचा अर्थ भारतानं चुकीचा घेऊ नये वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत त्या परिस्थितीमध्ये संरक्षण मंत्र्यांचं हे वक्तव्य काँग्रेस पक्ष याकडे कसा पाहतो नाही मला असं वाटतं की पाकिस्तान आणि आपली बरोबरी कोणत्याच बाबतीत होऊ शकत नाही ना संरक्षणाच्या बाबतीत होऊ शकत ना परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत होऊ शकत त्याच्यामुळे पाकिस्तान काय बडबड करत आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांना उत्तर द्यायला पाहिजेत आपण कारण शेवटी आपण एक महासत्तेच्या जवळ आलेला एक देश आहे आपली पावर आता कर्नल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपली ताकद आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांच्या फार फार पुढे गेलेलो आहे आणि हे त्यांना सगळं त्यांना माहीत नाही अशातला भाग नाही कारण शेवटी हे इंटरनेटचं युग आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांना प्रत्येकाला माहीत असतात प्रश्न असा आहे की या पातळीवर आपण बोलून पाकिस्तानच्या लेवलवर आपण जाण्याचं काही कारण नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा की शेवटी न्यूक्लिअर वेपन्सची ज्यावेळी आपण गोष्ट करतो साधं न्यूक्लिअर वेपन जरी आपण म्हणजे हंड्रेड एन टीचं जरी बघितलं आपण तर पहिल्या तीन किलोमीटरमध्ये तर सगळं जातं म्हणजे काही सगळं वेपराईज होईल एवढं सूर्याच्या पेक्षा जास्त ताकद त्याच्यामध्ये असते पाच किलोमीटरमधले सगळेजण त्याच्यानंतरचे मरतील दहा मध्ये तर काहीच राहणार नाही आणि पुढच्या ऐंशी ते नव्वद मध्ये रेडिओ ऍक्टिव्हनी पिढ्यानी पिढ्या बर्बाद होऊन या सगळ्या गोष्टी होतील आता हे मी का सांगतोय तर पाकिस्तानचा आपल्या बाजूचा जर प्रदेश बघितला तर वाघा बॉर्डर पासून लाहोर सत्तावीस वर आहे वाघा बॉर्डर पासून अमृतसर बत्तीस किलोमीटर वर आहे म्हणजे जर तुम्ही आपण त्यांच्या लाहोरवर जरी बॉम्ब टाकला तरी एटी टू नाईन्टी किलोमीटर रेडियसमध्ये याचे सगळे परिणाम आपल्यावर पण होणार आणि त्यांनी काय केलं तर त्यांच्यावर पण होणार ह्या दोन्ही देशांना याच्या कल्पना नाहीत का तर आहेत कल्पना पण मग आपण अशा प्रकारची विधानं आपण करून या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीचं वातावरण तापवण्याचं काही कारण नाही म्हणजे अशी विधानं गरजेची नाहीत असं काहीच कारण नाही ना कारण मी आता तुम्हाला डायरेक्ट सायंटिफिक सांगितलं की जर सत्तावीस आणि बत्तीस किलोमीटर आहे लाहोर आणि अमृतसर आणि एक हंड्रेड एन जो बॉम्ब आहे त्याचं जर तुम्ही जर टाकलं तर तुम्ही नव्वद ते शंभर किलोमीटर पर्यंत सगळं उद्ध्वस्त होणार आहे मग याचे परिणाम भारतावर पण होणार आणि पाकिस्तानवर पण होणार मग आपण काय करतोय किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन आपण काय करायचं ठरवलंय तर ते लोक पण या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला गप्प बसवण्याकरता संरक्षण मंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असेल असं असं एक परराष्ट्र आणि तो करावाच तो। तो लागेल कारण पाकिस्तान जर ज्या पद्धतीने बोलत असेल तर त्यांना त्या ते पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजेत पण त्यांच्या लेवलला आपण जाता कामाने आपली लेवल आणि आपली ताकद आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन पाकिस्तानकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप उंच आहोत आपण आपली भूमिका मांडली ही पक्षाची भूमिका आहे आपल्या आपण जाऊयात अनय या सगळ्यात आता ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत पाकिस्तानी माध्यमांमध्ये विशेषतः आपण रोज ते पाहू शकतो ते सगळं थांबवण्याकरता किंवा त्याला उत्तर म्हणून संरक्षण मंत्र्यांचं हे वक्तव्य असावं असं आपल्याला वाटतं का अशा वक्तव्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमके काय पडसाद उमटतात कारण दोन्हीही देश हे अणुशक्तीनं सज्ज आहे हो आणि नाही नाही ना पहिले अशासाठी म्हणेन मी कारण खास करून ज्या देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सह्या केलेल्या नाही आहेत त्याच्यात भारत पाकिस्तान आलं उत्तर कोरिया आणि इस्रायल सारखे देश आहेत की ज्यांच्याकडे असं मानलं जातं की अण्वस्त्र आहेत पण ते त्याच्याबद्दल काही त्यांनी भूमिका काय आहे हे स्पष्ट जाहीर करतातच किंवा करत नाहीत अशा देशांना एक आपल्या अण्वस्त्रांबद्दल काय भूमिका आहे हे जाहीर करणं आवश्यक असतं भारताने साधारणतः एकोणीसशे चौसष्ट साली जेव्हा चीननी अण्वस्त्र स्फोट केला त्याच्यानंतर आपण आपला अणु कार्यक्रम किंवा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला दहा वर्षात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपण पोखरण एकच्या चाचण्या यशस्वी पार पाडल्या पण त्याला आपण शांततेसाठी अण्वस्तु न्यूक्लिअर डिव्हाइस असं म्हटलं होतं साली जेव्हा आपण पोखरण दोन चा स्फोट केले आणि आपण तेव्हा आपण त्या पडद्याच्या मागून बाहेर आलो आणि आपण स्वतःला घोषित केलं की आता आपण आड्वस्त्र सज्ज देश आहोत आणि आपण स्वतःचं रक्षण करायला समर्थ आहोत त्याच्यानंतर आता पाकिस्ताननी स्वतःला अडथ्र देश जाहीर केलं पण भारत हा मोठा देश आहे लोकशाहीवादी देश आहे आणि दुसरं म्हणजे तेव्हा भारताची अर्थव्यवस्था नुकतीच सावरू लागली होती आणि त्याच्यावर पुन्हा आंतरराष्ट्रीय निर्बंधांची भीती होती त्याच्यामुळे आपण आपली भूमिका अधिक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सांगितलं की दोन गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट की आपण अण्वस्त्रांचा पहिलाही वापर करणार नाही आणि दुसरी गोष्ट की ज्या देशांकडे अण्वस्त्र नाहीत त्यांच्या विरुद्ध आपण अण्वस्त्रांचा वापर करणार नाहीत जर त्या देशांशी कुठल्या अण्वस्त्रधारी देशांची युती नसेल तर हा अर्थात गर्भित इशारा होता त्यामुळे तेव्हाची परिस्थिती अठ्ठ्याण्णव सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यानुसार काहीतरी एक आपल्याला धोरण पुढे नेणं आवश्यक होतं तो काल एक राजनाथ सिंगजींनी केलं त्याच्या आधी माजी रक्षा मंत्री मनोहर पर्रिकरांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे ते संकेत तिकडे मिळतात हो अशासाठी कारण गेल्या खास करून गेला आठवडाभर आणि त्याच्याही आधी गेली पाच वर्ष त्याच्याहून जास्त काळ पाकिस्तानकडून वारंवार म्हणजे पहिले उरीला हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले त्याच्यानंतर बालाकोटमध्ये स्ट्राईक झाले तेव्हा पाकिस्तानच्या नेत्यांकडनं ही कायम अशी वक्तव्य केली जातात की पाकिस्तान पाकिस्तानवर जर तुम्ही पाकिस्तानला जर तुम्ही कोपऱ्यात ढकललं तर पाकिस्तान नाईलाजाने अण्वस्त्रांचा वापर करू शकेल मग त्याच्यात त्यांनी थोडंसं बदल करून जसं आता कर्नल साहेबांनी सांगितलं की तसं टॅक्टिकल वॉरहेड वापरतील म्हणजे अतिशय कमी क्षमतेची आणि की जे फक्त मिलिटरी टार्गेटला किंवा एखादा स्पेसिफिक रिजनच डॅमेज करण्यासाठी वापरू शकतील आणि त्याला एक उत्तर देणं कुठेतरी आवश्यक होतं आणि आत्तापर्यंत भारताला ती एक तो हँडिकॅप किंवा तो एक आपला म्हणजे एक लगडी बाजू हे होत होते की आम्ही स्वतःहूनच कमिट केलं होतं की आम्ही पहिले वापर करणार नाही त्यामुळे या पडद्यातनं बाहेर येऊन काल असं एक संकेत दिला गेला की अशा प्रकारची जर चर्चा सारखाच करणार असेल तर आम्हालाही आमच्या नो फर्स्ट यूज पॉलिसीवर विचार करावा लागेल खरे मधू चव्हाण आत्ता आपल्यावर जोडले गेले आहेत स्वागत या चर्चेमध्ये आपलं राजनाथ सिंगांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्याला मोठं वजन आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानी माध्यमांमध्ये ज्या सगळ्या चर्चा सुरू आहे काहीतर हास्यास्पद चर्चा आहेत अगदी आणि एकच शेवट त्या सगळ्या गोष्टीचा येतो की आपण अण्वस्त्रधारी देश आहोत आपण अण्वस्त्रधारी देश आहोत असा गर्भित इशारा धमक्या माध्यमांमधनं सरकारच्या वतीनं सतत भारताला दिल्या जातात त्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्र्यांचं हे वक्तव्य भारतानं ठरवलेलं आहे आपलं धोरण आहे आपण कधीच पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही मात्र परिस्थिती पाहून विचार करू असं जे संरक्षण मंत्री म्हणालेत या वक्तव्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल मुळामध्ये असं आहे की का पाकिस्ताननी त्यांच्या जन्मापासून या देशाची आर्थिक प्रगती आपण केली पाहिजे याच्यावर लक्षच दिलं नाही त्यांचा सगळा देश देशाचं राजकारण परराष्ट्र राजकारण अंतर्गत राजकारण लष्करी धोरण हे भारताचा द्वेष करणं आणि भारताबद्दल त्या ठिकाणी गैरसमज निर्माण करणं काश्मीरचा प्रश्न सतत जिवंत ठेवणं याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्या अनेक प्रकारची जबरदस्त किंमत सत्तर वर्षामध्ये भारताने दिली आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या जनतेनेही दिली हे विकासापासून दूर राहिली तिथली जनता आणि म्हणून मला असं वाटतं की तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर एक चीन सोडून तो सुद्धा त्या ठिकाणी संभ्रमावस्थेत सोडला अशा तऱ्हेचं तर जगामध्ये कोणी आज या ठिकाणी हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्याच्यात दखल घेतली नाही आणि जे त्या ठिकाणी खुमखुमी आज इम्रान खाननी सांगितलं की आम्ही प्रसंगी युद्धही करू त्यामुळे कुठेतरी सांगावं लागतं स्वर्गीय इंदिराजींनी सुद्धा ज्या वेळेला पहिला अनुचाचणी स्फोट केला त्यावेळेला जगामध्ये कुरकुर सुरू झाल्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की आम्ही शांतताप्रिय लोक आहोत आम्ही प आम्ही अहिंसा पद्धतीने आमच्या समाजाची रचना करत आहोत देशाची आम्ही रचना करत आहोत आणि नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अकरा मेला शनिवारी नंतर बा तेरा मेला सोमवारी अनुचाचणी स्फोट झाला पोखरणला त्यावेळेला मात्र उघडपणे आम्ही त्या ठिकाणी अन्सधारे आहोत अशा तऱ्हेचं जगाला जाणं आवश्यक होतं म्हणून यावेळेला ज्यावेळेला युद्धाची खुमखुमी असं सांगितलं जातं त्यावेळेला मला असं वाटतं की पाकिस्तानला तर इशारा आहेच की तुम्ही फार जर बोलाल तर नो फर्स्ट यूज जे आमचं धोरण आहे ते कायम आहेच पण ते सुद्धा परिस्थितीवर अवलंबून राहील तुम्ही जर अशी काही आगळी केलीत काही कारण नसताना तर ते नो फस्ट यूज हे धोरणसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बाजूला ठेवून आमच्या देशातल्या जनतेचं रक्षण सीमांचं रक्षण हे प्रथम प्राधान्य आम्ही त्याला देऊ आणि एक प्रकारे मला असं वाटतंय माझं व्यक्तिगत मत आहे हा चीनला सुद्धा इशारा आहे की त्या ठिकाणी फार तुम्ही बाजू घेण्याचा प्रयत्न केलात तर भारतसुद्धा अन्वस्त्रारी त्या ठिकाणी देश आहे मला असं वाटतं की हा दिलेला इशारा हा अतिशय गर्भित इशारा आहे समजण्यावा लोक इशारा कापे या दिशेने त्याचं त्या ठिकाणी आपण विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर राजीव वाघमारे आत्ता भाजपच्या प्रवक्त्यांनी आपल्या संरक्षण मंत्र्यांची काय नेमकी भूमिका आहे ती अगदी व्यवस्थित मांडलेली आहे मात्र आपण म्हणतोय की आधी जी भूमिका होती तीच आपली योग्य होती अशा पद्धतीचं वक्तव्य करणं असा काय का योग्य नाही नाही पहिली गोष्ट अशी की आधीची भूमिका आपण तशीच ठेवायची आणि नंतर आपल्या बाजूच्या शेजाऱ्यांनी उठसूट उट उठून आपल्याला वेगळ्या पद्धतीने वागवायचं तर या काही गोष्टी शेवटी देशाचा प्रश्न आहे आणि देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय धोरणं बदलत असतात ज्या पद्धतीने पाकिस्तान ज्या पद्धतीने गोष्टी करतंय मला एवढंच म्हणायचं होतं की आपली जी आपली जी पावर आहे किंवा आपली जी ताकद आहे तर ती पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे प्रश्न आहे अण्वस्त्र वापरून आपण युद्ध करू शकतो किंवा अण्वस्त्राशिवाय पाकिस्तानला ताब्यात घेऊ शकतो पूर्ण पाकिस्तान नेस्तनाभूत करू शकतो याचा कारण शेवटी आता मागच्या इतिहास जर बघितला तर अमेरिका आणि रशिया दोघांकडे पण अण्वस्त्र होती पण शेवटी कोल्ड वॉर करून प्रयत्न असे करण्यात आले की कोणीही त्या साधनांचा वापर करू नये आणि तो साधनांचा वापर याच्यासाठी नको कारण तो पूर्ण मानवजातीला आणि संपूर्णपणे त्या आ, प्रदेशाला घातक आहे आणि इकडे तर असा प्रकार आहे की तिकडे तरी दोन देश एकमेकाच्या टोकावर होते इकडे तर हा प्रकार आहे की आपण शेजारी घरात बॉम्ब टाकला तरी त्याचे त्याच्या आवाजाने आपल्या घरातले लोकांना त्रास होणार त्याच्यामुळे म्हणून मी मगाशी जे अंतर सांगितलं त्या अंतराचा अर्थ हाच आहे की आपण तिथे किती टेक्निकल वॉर हेड वापरा किंवा काही वापरा त्याचे परिणाम आपल्या देशावर पण म्हणजे आपलं असं म्हणणं आहे का की ज्या पद्धतीनं आपण जर पाकिस्तानी माध्यमातल्या चर्चा बघितल्या तर खरंच म्हणजे हसायला येतं बऱ्याचशा त्यांच्या चर्चा बघून की इतक्या वाईट पद्धतीनं भारत द्वेष टासून भरलाय तो जनतेपर्यंत पोहोचवला जातो आपल्या माध्यमात ज्या पद्धतीनं चर्चा होतात विरोधी पक्ष म्हणून देशाच्या संरक्षणाकरता जर संरक्षण मंत्र्यांनी हा दम भरला असेल खरं तर अशा पद्धतीचा अणुयुद्ध होऊ नये ही भारताची कायम भूमिका असते पण ज्या चर्चा सध्या सुरू आहे ते पाहता हा दम पाकिस्तानला किंवा इतरांना देणं योग्य होतं आणि म्हणून संरक्षण मंत्र्यांनी हा दम दिला असं वाटतं का मला मगाशीच मी सांगितलं की परिस्थिती देशाची बदलत असते आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलत असते आणि त्याप्रमाणे जर संरक्षण मंत्र्यांनी ही भूमिका घेतली असेल कारण आपण किती दिवस गप्प बसणार हा एक मोठा प्रश्न आहे देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या या भूमिकेला आणि त्यांनी पाकिस्तान या भूमिकेने थांबणार आहे का किंवा पाकिस्तानच्या चर्चा कमी होणार आहेत का तर त्या काही कमी होणार नाहीत कारण त्यांना पण हे चांगलं माहिती आहे की भारत आपल्याकडे अणुवस्त्राचा वापर करणार नाही कारण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आपल्याला पण माहिती आहे की ते काय करू शकत नाही कारण आपल्याकडे केलं तरी त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील त्याच्यामुळे हे दोन्ही देशांना माहीत आहे या प्रकारच्या चर्चेत जाण्यापेक्षा संवादातून कसा मार्ग निघेल आणि कशा पद्धतीने हे संबंध असतील तर ते सुधारतील किंवा त्यांना त्या ते पद्धतीने शांत करता येईल आपलं म्हणणं संवादाचाही आपण ठेवला पाहिजे संवादाचाही आपण हे ठेवला पाहिजे कर्ल अभय पटवर्धन ठीक कर्नल अभय पटवर्धन मी आपल्याकडे येतो जी आता सध्या परिस्थिती आहे संवाद व्हावा ही तर भारताची कायम भूमिका राहिली आहे पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये संरक्षण मंत्र्यांची ही, ही भूमिका एक आपण ज्याला म्हणूयात एक, एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू असतं जी आत्ता परिस्थिती काश्मीर नंतर दोन देशात तयार झालेली आहे त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी सुनारकी आणि एक लोहारकी म्हणजे आता गप्पा बसा आता आमची भूमिका ही आहे किती या सगळ्याचा अशा कूटनीतिक याच्यामध्ये फायदा होतो अजित असं आहे जे इथल्या मान्यवरांनी सगळ्यांनी सांगितलं वाघमारे सरांनी जसं सर सांगितलं की अणुबॉम्बची बॉम्बची क्षमता किती जास्त आहे पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा त्यांनी लाहोरवर टाकलेल्या बॉम्बचा अमृतसरवर काय परिणाम होईल याचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण लाहोरवर मोठा बॉम्ब टाकणार नाही कारण लाहोरची जी त्रिज्या आहे ती साधारण तीस किलोमीटरची म्हणजे नागपूर एवढं शहर आहे ते तर नागपूर एवढ्या शहराकरता एवढ्या मोठ्या बॉम्बची जरूर नसते त्यामुळे त्याचं जास्त हे होणार नाही दुसरं असं आहे की जितक्या दुरून तुम्ही बॉम्ब फेकाल आणि जितक्या लांब बॉम्ब फेकाल तेवढं त्या बॉम्बला हवेमध्ये नष्ट करणं जास्त इझी असतं क्षेपणास्त्र युद्ध असतं हे ते लवकर होतं तिसरी गोष्ट अशी आहे की जे पाकिस्तानी प्रोपोगंडा चाललेला आहे तो भारतातली संपूर्ण जनता पाहते आहे आणि जनतेच्या मनामध्ये मा मग हा प्रश्न उभा राहणं स्वाभाविक आहे की अगर वो इतनी बकवास कर रहे तो क्या हमारे में कोई दम नाही आहे तर हमारे मे दम हे दाखवायला राजनाथ सिंगांनी हे वक्तव्य केलं असावं असं माझं मत आहे पण जसं वाघमारे सरांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलण्यापेक्षा चूप राहणं जास्त चांगलं असतं ते करायला पाहिजे पण कुठेतरी नाठाळाला ना काठीच मारली पाहिजे हे जे तुकोबांनी वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अगदी खरं ठरतं आणि तेच राजनाथ सिंगांनी केलं आणि ते बरोबर केलं असं माझं मत आहे ठीक आहे जोगळेकर मी आपल्याकडे येतो या परिस्थितीत आत्ता आपली जी भूमिका आहे जी कणखर भूमिका त्या कणखर भूमिकेला आणखी एक काकणभर वर नेणारं संरक्षण मंत्र्यांचं हे वक्तव्य आहे का आणि या सगळ्याला मी माझा तोच पुन्हा एकदा प्रश्न असेल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती या सगळ्याकडे कसं पाहिलं जातं मग आंतरराष्ट्रीय माध्यमं या कसं विश्लेषण करतात या वक्तव्याचं काय आंतरराष्ट्रीय माध्यमांनी विश्लेषण केलेलं आहे का हे भारताच्या जनतेपर्यंत आपण पोचवा आपण जे आतापर्यंत गेली काही वर्ष करत होतो ते मांडण्याचा प्रकार काल रक्षा मंत्री राजनाथ यांनी केला होता आतापर्यंत आपली साधारणतः भूमिका अशी होती की समोरच्या शत्रूंनी जर हल्ला केला तरच आपण त्याला उत्तर द्यायचो अर्थात हे पारंपरिक युद्धात म्हणजे सैन्याची जमवाजमाव करायची आणि मग उत्तर द्यायचं त्याच्यामुळे त्याला जवळजवळ महिनाभराचा अवधी लागायचा त्याच्यानंतर खास करून हे आपण अगदी कारगिल युद्धातही बघतोय किंवा त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम जेव्हा झालं संसदेवर हल्ला झाल्यानंतर त्याच्यातही हे दिसून आलं पण गेल्या पाच वर्षात आता हे दोनदा ऑलरेडी होऊन झालेलं आहे की उरीला हल्ल्यानंतर आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली किंवा मग बालाकोटमध्ये जाऊन एअरस्ट्राईक केले त्यामुळे आता आपण असा संदेश दिलेला आहे की भविष्यातली जी युद्ध असतील ती अतिशय स्विफ्ट असतील अतिशय मर्यादित असतील एखाद्या फोकस्ड एरियापुरती असतील ती खूप मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमावजमाव करून दुसऱ्याच्या सीमेत घुसून ती सीमा प्रदाक्रांत करायच्या उद्देशाने नसतील पण अर्थात असं आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला न्यूक्लिअर आपलं जे आर्सेनल आहे आपले जे अण्वस्त्र आहे त्याचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकेल हे एक डिफाईन करणं आवश्यक होतं ते कालच्या एक अजून त्याचं धोरण म्हणून पुढे यायचं आहे पण काल एक त्याला इशारा दिला गेला त्याच्यातनं एक थोडीशी त्याच्याबाबत स्पष्टता आलेली आहे आंतरराष्ट्रीय परिणाम कसे होतील हे बघायला पाहिजे अजूनपर्यंत तरी कोणत्या मोठ्या जरी देशांनी किंवा आंतरराष्ट्रीय समुद समुदायांनी त्याचा काही निषेध केलेला नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही प्रतिक्षित क्रिया व्यक्त केलेली नाही आहे त्यामुळे आता जगाने पूर्णतः भारत अमेरिका झाल्यानंतर मान्य केलेलं आहे की भारत हा अण्वस्त्रधारी देश आहे आणि एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे की जो स्वतः काही त्याचा चुकीचा वापर करणार नाही त्यामुळे याला आपल्या धोरणाला कुठेतरी मान्यता मिळाल्यासारखं मला वाटत आहे मधू जाता जाता एकच ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये मी वारंवार हा उल्लेख करतोय आणि तो लोक भारतीय लोक बघतात त्याचा प्रचंड राग येतो आपल्याला कुठेतरी आता हा दणदणीत दणका होता का आणि भारत आता ऐकून घेणार नाही तुम्ही चीनचाही उल्लेख केला कारण चीन यू एनमध्ये जाऊन काय पद्धतीनं पाकिस्तानला पाठिंबा देऊन एक कुठंतरी तीनशे सत्र आठवल्यानंतर काहीतरी होत आहे का आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये त्याची काही आपण निषेधाची प्रतिक्रिया उमटवू शकतो का म्हणून एक तोकडा लकडा विरोध करून बघितला ते काही जमलं नाही पण आता भारत गप्प बसणार नाही जशाच तसं उत्तर देईल याकरता भारतीय सैन्य जनता सगळ्यांचंच मनोबल उंचवणारं हे वक्तव्य होतात अगदी आपलं म्हणणं बरोबर आहे का त्यावेळेला स जनतेचं मनोबल दृढ ठेवण्यासाठीच त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी काही गोष्टी कराव्या लागतात जसे एकोणीसशे एकाहत्तर ज्या युद्धामध्ये बांगलादेशाची लढाई झाली पंधरा सोळा दिवसाची आणि त्यामुळे इंदिराजींचं एक कणखर नेतृत्व निर्माण झालं आणि जनता पाठीमागे उभी राहिली जगाला तो एक प्रश्न त्या ठिकाणी सुटला आणि म्हणून याही वेळेला केवळ पाकिस्तानला इशारा नाही आहे हा पुन्हा मी आपल्याला सांगतो आहे की सीमेवरच्या असलेल्या त्या ठिकाणी चीनला सुद्धा इशारा आहे आणि जगाला सुद्धा त्या ठिकाणी इशारा आहे की आम्ही आता शांतताप्रिय आहोत आम्ही आमचा विकास करू इच्छितो आहे आणि अशा तऱ्हेनं सुद्धा आमच्या तीनशे सत्तर कलम रद्द केल्याच्या या मुद्द्यावर हा भारत भारत हे सार्वभौमभौम राष्ट्र आहे आणि आमच्या अंतर्गत प्रश्नामध्ये फार कोणी लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नये हा एक प्रकारे दिलेला इशारा आहे आम्ही खंबीर आहोत आणि मला असं वाटतं की समजण्या आलं काही इशारा काफी आहे आणि ह्याचा परिणाम त्या ठिकाणी पाकिस्तानमधले जे त्या ठिकाणी विचारी मीडिया आहे पत्रकार आहे जनता आहे विचारवंत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा होईल कारण आज पाकिस्तानसुद्धा त्यांच्यामध्ये अनेक त्यांचे तिकडे प्रांत जे आहेत ते धगधगते आहेत सिंध प्रांत असेल त्यांना वेगळं त्या ठिकाणी सिंधू राष्ट्र पाहिजे आहे आणि आपल्या स्वतःच्या अंतर्गत या तिकडे तुम्ही आता बघा पुन्हा आमच्याकडे पुन्हा डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही आम्हीसुद्धा अण्वस्त्र सज्ज आहोत परंतु त्याचवेळेस त्यांनी एक वाक्य रिपीट केलं आहे की नो फर्स्ट यूज पहिला आम्ही उपयोग करणार नाही हे आमचं धोरण कायम आहे परंतु ते परिस्थितीवर अवलंबून आहे काहीही झालं तरी आम्ही उपयोग करणार नाही आणि मग आम्ही काही खेळण्यातले अण्वस्त्र तयार केलेले नाही आहेत ते आम्ही वेळ आली तर आम्ही उपयोगातसुद्धा आणू हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी इशारा आहे आणि आता बागमारे जे म्हणाले तेही बरोबर आहे जे प्रबळ राष्ट्र असतात त्या प्रबळ राष्ट्रांनी शांततेने त्या ठिकाणी युद्ध करायचे असतात परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी शांततेचे युद्ध असतात ती रशिया पाकिस्तानमध्ये चालली युद्ध त्याचे परिणामसुद्धा फार वाईट झाले पदराच्या आड आहे काय हे दोन्ही देश एकमेकांकडे संशयाने बघत होते त्यापेक्षा उघडउघड त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या तर माझ्या हातात काय तुझ्या हातात काय लक्षात आल्यानंतर दोन्ही माणसं समोरासमोरची शांत होतात की मी याच्यावर हल्ला केला तर ह्याच्या हातात सुद्धा शस्त्र आहे तर आपण निमूटपणे शांत राहिलेलं बरं म्हणून मला असं वाटतं की हे एकूण जे वक्तव्य आहे जी। ते सुद्धा काही पाकिस्तानचे पाठिंबा देणाऱ्या देशांसाठी आहे चीनला आहे आणि भारताचं जनतेचं सैन्याचं मनोबल वाढवणार आहे आणि पाकिस्तानला आहे की आता आपल्या मर्यादित्रा फार गडबड करू नका हे सांगणारं वक्तव्य असं माझं मत आहे ठीक या अशा सगळ्या वक्तव्यांनी एकूण भारताची जी आता भविष्यामधली जी वाटचाल आहे जी ज्या पद्धतीनं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या चर्चेमध्ये आपण बघितलं जशी सगळ्यांचीच एकवाक्यता होती देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीनं भारत एकसंग राहील आणि परिस्थिती पाहून विचार केला जाईल हे जे राजनाथ सिंगांचं वाक्य आहे त्याचं विश्लेषण या सर्व मान्यवरांनी केलं रोखोकमध्ये आपण या चर्चेत सहभागी झालात आपले सगळ्यांचे आभार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहू सहायक पॉ पुढे